नमस्कार, माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंगच्या आयपीएल 2020 आजच्या या विशेष क्रीडा वृत्तात सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत। आज रात्री सामना होतोय दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघादरम्यान। सलग 3 पराभवानंतर विजयाच्या शोधात असलेल्या स्टीव स्मिथच्या राजस्थान रॉयल्सला आजच्या सामन्यामध्ये विजय मिळवताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल एवढं मात्र निश्चित। कालचा सामना आपण पाहिला तो म्हणजे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब या दोन संघाविरुद्ध। डेव्हिड वॉर्नरच्या 40 चेंडूतील तडाखेबंद 52 डावा आणि जॉन बॅरिस्टरच्या अवघ्या 55 चेंडूतील 97 धावांच्या जोरावर 202 धावांचा डोंगर या ठिकाणी सनरायझर्स हैदराबादने उभा केला। मात्र ज्या संघाची मजबूत बाजू फलंदाजी म्हणून ओळखली जात होती ती किंग्स इलेव्हन पंजाब संघाची फलंदाजी कालच्या सामन्यामध्ये पूर्णतः ढेपाळली। त्यामध्ये केवळ निकोलस पुरन याने 38 चेंडूतील 77 धावा जमवल्या, त्यामुळे कसा बसा 140 जवळपास हा संघ पोहोचू शकला। या संघाचा विचार केल्यास केएल राहुलच्या बाद होणं, ग्लेन मॅक्सवेल पुन्हा एकदा स्वस्तात तब्बूत परतणं, मयंक अग्रवाल धावबाद होणं हे या संघाच्या पराभवाचं कारण ठरलं। म्हणजे किंग्स इलेव्हन पंजाबची गोलंदाजी तर सुमार होतच होती, आता मात्र त्यांना आपल्या फलंदाजी बद्दलही विचार करावयास भाग पाडणारा असा कालचा सामना आपण पाहिला। वळूया आजच्या सामन्याकडे। आजचा सामना स्टीव स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्स विरुद्ध 5 सलग 4 सामने जिंकून गुणतालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारा श्रेयस अय्यरचा दिल्ली कॅपिटल्सचा संघ या दोन संघात होतोय। स्टीव स्मिथ संघाचा विचार केल्यास त्यांच्या संघामध्ये संजू सॅमसन, जॉन बटलर, बेन स्टोक, टॉम करन, जॉफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, राहुल तेवातिया, अंकित राजपूत, वरुण एरा, डेव्हिड मिलर, जयदेव उनाडकट आणि महिपाल लोमरा असे मातब्बर खेळाडू आहेत। मात्र या संघाला सलग 3 पराभवांचा सामना करावा लागलाय। आजच्या सामन्यात या ठिकाणी या संघाला प्रथम फलंदाजी जर मिळाली तर त्यांना 200 जवळपास या शारजाच्या मैदानावर धावा जमाव्या लागतील। राजस्थान रॉयल्सच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर जोस बटलरचं फॉर्म मध्ये येणं या संघासाठी अतिशय महत्वाचं मानलं जातं। मात्र संजू सॅमसनची एक खेळी वगळता अन्य सामन्यात तो सपशेल अपयशी ठरल्याने त्याचा परिणाम संघाच्या कामगिरी होताना दिसतोय। दुसऱ्या बाजूने श्रेयस गोपाल वगळता आणि जोफ्रा आर्चर, टॉम करन यांची सुमार गोलंदाजी वगळता अन्य गोलंदाजांना या संघाकडून प्रतिनिधित्व करताना आपली छाप छोडता आलेली नाही हे मात्र निश्चित। जयदेव उनाडकटला प्रत्येक फलंदाजाकडून मार खावा लागतो ही त्या संघासाठी चिंतेची बाब ठरते। राहुल तेवातिया हा खालच्या तळाला येणारा फलंदाज, अष्टपैलू फलंदाज आणि गोलंदाज असा खेळाडू, मात्र त्याला दबाव त्याला आपल्या अंगावर झेलता येत नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी निश्चितपणे स्पष्ट होतंय। अंकित राजपुरा नौका गोलंदाज, मात्र आजच्या सामन्यात वरुण एराला संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे। श्रेयस गोपालला संघामध्ये असणं हे राजस्थान रॉयल्सच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची बाब असेल, ती म्हणजे श्रेयस गोपालच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉ खेळताना चाचपडताना दिसतोय। मागच्या हंगामामध्ये श्रेयस गोपालने पृथ्वी शॉला अनेक वेळा बाद केलंय, तोच श्रेयस गोपाल या सामन्यातही आपली भूमिका चोख बजावे अशी अपेक्षा राजस्थान रॉयल्स संघाकडून केली जाते। स्टीव स्मिथलाही सूर गवसताना फार मोठ्या मुश्किलींचा सामना करावा लागतोय। स्टीव स्मिथ जर या सामन्यात खेळला त्याला साथ मिळाली जोस बटलर, संजू सॅमसन, जोफ्रा आर्चर आणि त्याबरोबर राहुल तेवातियाची, तर मात्र राजस्थान रॉयल्सला या सामन्यात विजय मिळवताना सुकर होईल। दुसऱ्या बाजूचा विचार केल्यास दिल्ली कॅपिटल संघ हा युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ 5 सामने जिंकलेला आहे। या संघाचा स्वतः कर्णधार श्रेयस अय्यर चांगल्या फॉर्म मध्ये आहे,
सलामीला येणारा पृथ्वी शॉ या ठिकाणी अतिशय चांगली फलंदाजी करतोय. मात्र याही दिल्ली कॅपिटल संघासाठी चिंतेची बाब म्हणजे शिखर धवनचा फॉर्म. शिखर धवनला अजूनही मोठी खेळी एकही करता आलेली नाही. त्याचबरोबर ऋषभ पंत आपल्या संघाला साजेशी अशी फटकेबाजी करतोय. संपूर्ण या आयपीएलच्या हंगामामध्ये सर्वात टिचून आणि अतिशय सुरेख इकॉनॉमी राखत गोलंदाजी केलेला अक्षर पटेल हा या संघासाठी चांगला गोलंदाज. त्याचबरोबर अनुभवी असा अमित मिश्रा आणि त्याच्या जोडीला हर्षद पटेल हा गोलंदाज. त्याचबरोबर बारा बळी या आयपीएलच्या 13व्या हंगामात मिळवत प्रथम स्थानी विराजमान असलेला कंगिसो रबाडा आणि त्याचबरोबर मुरुगन अश्विन आणि स्टॉइनिस हे गोलंदाज या संघासाठी महत्वपूर्ण ठरत आहे. नॉर्थची गोलंदाजी अतिशय चांगली होती, त्यामुळे दिल्ली कॅपिटल संघ या राजस्थान रॉयल्स पेक्षा निश्चितपणे वरचढ वाटतोय. मात्र या ठिकाणी शिखर धवनची बॅट टळकणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हेटमायर सिमरन हेटमायरला जर फलंदाजीची संधी मिळाली तर त्यालाही या फलंदाजीमध्ये काहीतरी करून दाखवावं लागेल. मात्र सध्या तरी श्रेयस अय्यरचा दिल्ली कॅपिटल संघ विजयी ट्रॅकवर आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. शारजाच्या मैदानाचा जर विचार केला तर आतापर्यंत झालेल्या 11 सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ 4 वेळा जिंकलाय. तर धावांचा पाठलाग करताना 7 संघांनी आतापर्यंत विजय मिळवले. म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी घ्यावी की गोलंदाजी यावर सामन्याचं भवितव्य नाणेफेक जिंकणाऱ्या संघाचं अवलंबून आहे. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकली तर निश्चितपणे प्रथम फलंदाजी घेतील का हाही एक विचारमंथनाचा भाग ठरेल. मात्र आमचं प्रेडिक्शन नुसार नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल प्रथम फलंदाजी स्वीकारेल आणि जवळपास 180 ते 190 जवळपास आपली धाव संख्या घेऊन जाण्यासाठी त्यांचा प्रयत्न असेल. तर दुसऱ्या बाजूने जर फलंदाजीचं निमंत्रण दिल्ली कॅपिटल संघाला मिळालं तर श्रेयस अय्यरचा हा संघ 200 जवळपास धावा या मैदानावर गाठण्याचा प्रयत्न करेल. हे मैदान तेच मैदान जे छोटं मैदान म्हणून ओळखलं जातं शारजाचं आणि याच मैदानावर आतापर्यंत 200 वर धावांचा पाऊस पडला गेलाय. त्याचमुळे आजचा सामना हा मोठ्या धाव संख्येचा होईल हे मात्र निश्चित. मात्र विजय कुणासाठी महत्वाचा, तर विजय महत्वाचा आहे तर राजस्थान रॉयल्स साठी, कारण यानंतर सुरू होणार आहेत ते परतीचे सामने आणि परतीच्या सामन्यामध्ये मात्र एक नव्या आत्मविश्वासाने जर यांना उतरायचं असेल राजस्थान रॉयल्सला तर आजच्या सामन्यामध्ये विजय त्यांना मिळवावाच लागेल. मुंबईला हटवून प्रथम स्थानी विराजमान होण्यासाठी दिल्ली कॅपिटल संघाला हा विजय या ठिकाणी साकारावा लागेल. जर त्यांनी हा विजय साकारला तर 6 सामन्यात 5 विजय मिळवत 10 गुणांसह श्रेयस अय्यरचा दिल्ली कॅपिटल संघ पहिल्या स्थानी विराजमान होऊ शकतो. त्यामुळे येणारे उद्याचे सुपर सॅटरडे आणि सुपर संडे डबल हेडर नंतर गुणतालिकेमध्ये बराच या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वी या ठिकाणी श्रेयस अय्यर आपला संघ प्रथम स्थानी विराजमान करण्यासाठी प्रयत्नशील राहील. त्यामुळे आजचा संध्याकाळी होणारा हा सामना काटेकी टक्कर होईल हे मात्र निश्चित.